कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. नाही नाही काळजी करू नका, आता आज सुद्धा आम्ही तुमच्या माऊलीला पैठणी बहाल करणारच आहोत, पण आज रुक्मिणी मातेला सुद्धा झी मराठी कडून पैठणी आपण देणार आहोत. पण पैठणी ही पूर्वांपार रुक्मिणी मातेला सकाळी परिधान केलीच जाते. अरे वा, रोजच्या रोज रोज एक पैठणी, रोज एक पैठणी केली जाते. किती मस्त. ती पैठणी परिधान करायची, संपूर्ण व्यवस्थित पोशाख करायचा, आरती होते, आरती झाल्यानंतर दर्शनाकरता भाविकांना रांग सुरू होते. असा हा दिनक्रम सकाळचा. त्याच्यानंतर दुपारी महानैवेद्य आईसाहेबांना दाखवला जातो, तोही मीच दाखवतो. त्याच्यानंतर माझी सेवा समाप्त होते. कारण साऱ्या जगाची माऊली रुक्मिणी माता त्यांनासुद्धा त्यांच्या चरणीसुद्धा पैठणी अर्पण करण्याचा मनोदय झी मराठीने रचलेला आहे, आणि त्यामुळे ती अर्पण आपण करणार असं दरवर्षीप्रमाणे आम्हीही ठरवलेलं आहे. आषाढी एकादशी आलेली आहे, सारे पंढरपूर असं वारकऱ्यांनी फुलून गेलेलं. कसं असतो त्यावेळेला 24 तास? कसं असतो 24 तास? म्हणजे आता सांगायचं झालं तर तुम्ही काल आगमन झालं तुमचं पंढरपुरामध्ये, त्यावेळेसच पंढरपुरामध्ये रुक्मिणी माता आणि विठ्ठल भगवान ह्यांना ह्यांचा पलंग काढून बाजूला ठेवण्याची पद्धत आहे. बरं, तर कालच्या दिवसापासून 24 तास दर्शन देवा भक्तांना उपलब्ध झालं की देव झोपत नाहीत, देवही झोपत नाहीत आणि आईसाहेबही झोपत नाहीत. 24 तास फक्त दर्शन देण्याकरता उभे असतात की आलेल्या भाविकांना ताटकळत उभा राहायला नको आपल्याकरता, म्हणून देवांचा आणि आईसाहेबांचा पलंग काढून बाजूला ठेवला जातो, शेजारती केली जात नाही. 24 तास दर्शन भाविकांकरता खुलं होतं. आणि शेजारती 24 तासांनी होते? होतच नाही. नाही, कालचा दिवस जो द्वितीयाचा होता हो, त्यापासून जो पलंग निघतो म्हणजे आईसाहेब आणि देव अखंड खडे राहतात, ते वारी झाल्यानंतर गुरुपौर्णिमा होते. गुरुपौर्णिमेदिवशी सगळ्या संतांच्या पालख्या देवांना भेटायला येतात, सगळे संत देवांना भेटायला येतात, गोपाळपूरचा काला करतात आणि देवांना भेटायला येतात. ते आल्यानंतर त्यांची भेट घेऊन जे ते आपल्या आपल्या गावी परत गेल्यानंतर देवांची प्रक्षाळपूजा केली जाते, तसेच आईसाहेबांची पण केली जाते. ती केल्यानंतर त्या दिवशी देव झोपतात, म्हणजे कमीत कमी 15 दिवस देव खडे उभा राहतात केवळ भक्ताकरता, बाकी कुणाकरताही नाही. हे देवांचं महात्म्य आहे आणि आईसाहेबांचं पण आहे. माऊली, म्हणजे आषाढी एकादशीच्या वेळेला तर प्रचंड बिझी असतात हो की नाही? अख्खं कुटुंब बिझी असतं का हो? हा, ह्याच्या वेळेत सगळं वेळेत ते करावं लागतं. 12-12 तास ड्युटी असते. हो, पण त्याच्या व्यतिरिक्त ते 15 दिवस झाल्यानंतर किती वेळ देता तो तुमच्यासाठी? Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.